एक शेवटचा फक्त प्रश्न की परवा आज छगन भुजबळांचा 75वा वाढदिवस झाला तेव्हा उद्धव ठाकरेंनी त्यांचं कौतुक केलं की त्यांचे जे विरोधक होते म्हणजे काँग्रेस ते देखील त्यांच्या व्यासपीठावर आले. नगरमध्ये असं कधी विखे थोरात असं कधी एकत्र आल्याचं दिसेल आम्हाला? आता कोण 75 पर्यंत पोहोचतं ते पाहावं लागेल. थोरासाहेब अगोदर पोहोचतील कारण की ते सिनियर आहेत आणि निश्चित त्यांनी 75वी साजरी केली तर आम्ही हजर राहू. चीफ गेस्ट म्हणून हजर नाही पण असं एक एक त्याला काय म्हणूया पुढे राजकारणामध्ये काही घडतं असं आपण म्हणतो तर या काही घडण्यामध्ये नाही. आता काय भुजबळ साहेबांच्या वाढदिवसाला पण सगळे स्टेजवर खोटंच बोलत होते की त्यांच्याबद्दल त्याच्यामध्ये काय राहतंय हे दावे मोती लग्न हे सगळे खोटे बोलायचे धंदे आहेत. गर्दी करून ज्याला आयुष्यभर शिवे दिलं त्याच्याबद्दल दावे चांग वाईट बोलू शकता का तुम्ही? का मोतीला खोटं बोलू शकता का? काका चांगलेच होते, बाबा चांगलेच होते, फलाना चांगले यांनी फार कष्ट केले आणि त्याला जिवंत असलं कोणी विचारत नव्हतं बिचाऱ्याला. आता हे सगळे जे व्यासपीठ आहेत ना हे सगळे व्यासपीठ अनुभव शेअर करायचे कमी. ओके म्हणजे तुम्ही म्हणजे उद्धव साहेबांनी भुजबळ साहेबांबद्दल काय बोललं मी ऐकलं नाही. अगदी बोलले की ऐकलं नाही पण त्याच भुजबळ साहेबांना मारून टाकण्यासाठी यांचेच आदेश होते तेव्हा ते बाथरूम मध्ये जाऊन लपले होते. भुजबळ साहेब बाथरूम मध्ये लपले होते का नाही लपलेले? बरोबर त्यांनी सांगितले ते बाथरूम मध्ये नसते लपले तर मारून नसतं टाकलं का त्या दिवशी शिवसैनिकांनी मग? आता एवढ्या वर्षामध्ये अचानक तो माणूस चांगला पण झाला, गोड पण झाला, नेता पण झाला, किती खोटं बोलावं माणसानी. ठीक आहे, काही गोष्टी पचतात काही गोष्टी पचत नाहीत. ओके भुजबळ साहेब नाही भुजबळ साहेब मी जे पडते भुजबळ साहेब बोलत नाही. मी एक उदाहरण दिलं दोन त्या कार्यक्रमाच्या इन्सिडेंट मध्ये. भुजबळ साहेब हे त्यांच्या परीने त्यांच्या पक्षाला आणि महाराष्ट्राला एक वरदान ठरलेलंच नेतृत्व आहे. पण तुम्ही जे उदाहरण सांगितलं की आता आम्ही जरी गेलो थोरासाहेबांच्या कार्यक्रमाला तर आम्ही चांगलंच बोलणार ना. असा नेता नाही, असे निर्णय नाही, एवढी कार्यक्षमता नगर जिल्ह्याचा इतिहास घडवला, सगळे रस्ते झाले, महसूल मध्ये एवढं चांगलं काम केलं, काय बोलणार ते स्टेजवर लोक बुके देऊन शिवाय थोडं द्यायच्यात. ते तर राजकीय व्यासपीठ ते भाषण ठोकायचं तेव्हा ठोकायचं तेव्हा करेल आपण करू. तुमच्या कार्यकाळाला 10 पैकी किती गुण द्या कारण कोविड होता, खूप सारा संघर्ष होता, खूप सारा अडचणी होत्या. विकास डिवाइड केलं विकास काम 9 out of 10 विकास काम, संपर्क 5, फोनवर अवेलेबिलिटी 0, त्यांच्याशी संपर्क करणं आणि मुलाखतीला बोलणं फोनवर अवेलेबिलिटी 0 आणि मानवीयता ह्युमॅनिटेरियन ग्राउंड 10. तर आपलं आपलं एव्हरी वन हॅज ओन ट्रूथ टू लिव्ह विथ आणि हेच माझं सत्य आहे, हे जनतेला माहिती आहे. माझी उपलब्धता अजिबात नाही हे मी मान्य करतो पण विकासाच्या बाबतीत तुम्हाला जे काही डोळ्यापुढे दिसतंय जर मी उपलब्ध झालो असतो तर हे सगळं दिसलं पण नसतं, हीच वास्तविकता आहे. आय लिव्ह विथ माय कॉन्शियस आणि जनतेने त्या कॉन्शियस बरोबर काय न्याय द्यावा जनतेचा निर्णय. तर अतिशय स्पष्टपणे नेहमी बोलतात, आजही ते आपल्याशी स्पष्टपणे बोललेले आहेत. तर सुजयदादा तुम्हाला तुमच्या पुढच्या कार्यक्रमाला मनापासून शुभेच्छा. लेट्स पाड्याची चांगली सुरुवात आज झालेली आहे त्याबद्दल थँक्यू. धन्यवाद. थँक्यू.